by Satyam developers. Bhumi Petnekar endorses this exclusive project at the heart of Khargar that enhances the living experience of the discerning Khargarite. Truly next level. कोणी मला गाव बंदी करू शकत नाही, गाव बंद केली तर एक महिन्यांची सजा आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत दिलं आहे. तसेच सोशल मीडियावर येणाऱ्या धमक्यांना छगन भुजबळ घाबरत नाही अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी येवला दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना दिली. असं आहे की 99% मराठा बांधव माझ्या बरोबर आहे, त्यातला एक जण कोणतरी मेसेज देतो काय आणि तो गावात येऊ नको म्हणून सांगतो. माझ्या लोकांचं बघणार को मी जाणार आहे. हां, गावात गेल्यानंतर ज्यांना मला नाही भेटायचं होते नाही भेटतील, ज्यांना भेटायचं ते येतील, ज्यांना दाखवायचं ते दाखवतील, ज्यांना नाही दाखवायचं ते जे काही एक शेत पाहिल्यानंतर लक्षात येतं की बाकीच्यांचं काय हालत झालेली बस. आणि हे डोक्यातून काढून टाका, हे जे आहे ना एस एम एसवाले आणि हे फार मोठ्या प्रमाणात हे काय नाही, हे एखादा एस एम एस आहे तोच परत परत फिरत असतो आणि मला त्याची पर्वा नाही. समज एक तर कोणी मला गावबंदी करू शकत नाही, गावबंदी करेल एक महिन्याची सजेला तू पात्र होईल हा कायदा बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्या घटनेत त्या दिवशी मी लाखो लोकांच्या समोर वाचून दाखवलेला आहे. त्याच्यामुळे असा प्रयत्न ठीक आहे ना, तुम्हाला तुमचं शेत नाही दाखवायचं नका येऊ पुढे, ज्यांना बघायचं ते दाखवायचं ते दाखवते, माझं काही म्हणणं नाही आहे. पण घाबरून अनेक जे मराठा समाजाची आमची मंडळीसुद्धा आहे थोडी घाबरून नको कटकटी नको आणि एखादा नुसतं दादागिरी करतो मुठतो हे बरोबर नाही ना. पण गावबंदी कोणासाठी करता, कशासाठी करताय? मी एवढ्यातमुळे आलो ते विकासासाठी, तर विकास केला म्हणून तुम्ही 4 वेळा निवडून दिलं मला. त्याच्या अगोदरपासून मी याचं ओबीसीचं काम करतो आहे, शिवसेना सोडली त्याच्यावर ते कारण ते होतंच की नाही, मग प्रश्न काय आहे? मग लोक म्हणतात आमच्या विकासाचं बघा, आम्हाला तुम्ही काय कुठल्या पक्षाचं आहे आणि काय तुम्ही बाकीचं करता कुठल्या ओबीसीसाठी किंवा कोणासाठी, आमचं काय म्हणणं नाही, आमचा विकास करा, ते काम आपलं चालू आहे ते करतो आहे आपण. आणि म्हणून ह्या असल्या धमक्यांना छगन भुजबळ घाबरत नाही. काय ज्यांना नाही दाखवायचं ते दाखवतो, ज्यांना नाही दाखवायचं ते नाही दाखवणार. काय मराठा समाजाच्या कार्यकर्ते आज काय सगळे मराठा समाजाचे कार्यकर्ते इथे उभे राहिलेले सुद्धा अनेक आहेत त्याच्यामध्ये, तर अजिबात घाबरण्याचं कारण नाही. मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही म्हणून सांगितलं, वेगळं द्या म्हणजे त्यांना व्यवस्थित आरक्षण मिळेल. तुम्ही बळजबरीने याच्यात टाकलं त्यांनाही काही भेटणार नाही, कोर्टात ते टिकणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की OBC मध्ये त्यांना देता येणार नाही, ते सगळं फेल होऊन जाईल. काय हे शहाणी जी माणसं आहेत तो मराठा समाज आहे त्यांच्या लक्षात येत आहे, पण ज्याने ठरवलं की नाही आपलं नाही असंच आहे, त्यांना आपण काय करणार आहोत.